पालघरचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून घटना झाल्यानंतर 8 तासात 101 जणांना अटक करण्यात आली आहे. या 101 जणांची यादी आज जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलाय आणि यावेळी बोलताना त्यांनी पालघरमधील घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. तसंच वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाईन कालावधी आज दुपारी 2 वाजता संपतोय. यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआयला त्यांना ताब्यात घेण्यासंदर्भात पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ज्या लोकांनी हे कृत्य केलं अशा 101 लोकांना ताब्यात पोलिसांनी घेतलं. ते बाजूच्या पहाडावर बाजूच्या जंगलामध्ये पळून गेले. ते तिथून त्यांना रात्री शोधून आणून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या 101 लोकांची यादी आज मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि आज जाहीर करत आहे. त्या एक सुद्धा मुस्लिम बांधव नव्हता. त्या ठिकाणी ही घटना घडत असताना ओए बस म्हणून ते बांधव आवाज देत होते. ओए बस म्हणजे आता थांबा असे आवाज देत होते. पण या ओए बसचा विपर्यास शोएब बोलतोय असा करण्यात आला आणि याला जातीचं राजकारण त्या निमित्तानं जातीच्या राजकारणाचा रंग देण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न करण्यात आला. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. वाधवान कुटुंब यांना जी महाबळेश्वरला जायला परवानगी त्या अधिकाऱ्यांनी दिली होती ते वाधवान कुटुंब आज दुपारी 2 वाजता त्यांचा क्वारंटाईनचा पिरियड संपतोय. त्याच्यामुळे आमच्या पोलीस खात्यातर्फे एन्फोर्समेंट डायरेक्टर आणि सीबीआय यांना आम्ही काल पत्र लिहून कळवलं आहे की आज दुपारी 2 वाजता क्वारंटाईनचा यांचा पिरियड संपत असल्यामुळे आपण त्यांना आपल्या ताब्यामध्ये घ्यावं अशा प्रकारची आम्ही त्यांना आमच्या कालच्या पत्राद्वारे विनंती केली आहे. ते सुद्धा पत्र मी व्हॉट्सअप आणि मेलच्या द्वारे आपल्या सर्वांकडे पाठवतो. आज दुपारी 2 पर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना घेऊन जावं. जोपर्यंत सीबीआयचे अधिकारी त्यांना घेऊन जात नाही तोपर्यंत हे वाधवान कुटुंब आमच्याच ताब्यामध्ये. आज त्यांना एका हायस्कूलमध्ये गेल्या 15 दिवसापासून क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा आम्ही विनंती केली आहे सीबीआयना की 2 वेळ संपल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन पुढील चौकशीचं काम करावं. शासन कोणत्याही परिस्थितीने या वाधवान कुटुंबांना सीबीआयने आम्हाला अप्रोच केल्याचं त्यांच्या हातात आम्ही त्यांना देऊ. ज्या पद्धतीनं काही मधल्या काळामध्ये काही लोक लंडनला पळाले अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन यांना कुठेही पळू देणार नाही. ते आमच्या ताब्यात आहे आणि सीबीआयचे लोक आल्यानंतर त्यांना आम्ही त्यांच्या ताब्यामध्ये या वाधवान कुटुंबांना पुढील कारवाईसाठी देऊ.